नमस्कार, मी संदीप देसाई। साम अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा साम अपडेट मध्ये घेणार आहोत। सुरुवात करूया हेडलाइन्स ने। हेडलाइन्स प्रस्तुत करता आहेत रामबंधू तयार अचार मसाला। रामबंधू तयार अचार मसाला आणा आणि घरच्या घरी स्वादिष्ट अचार बनवा। देशातील महागाईचा भडका तुमच्या जेवणापर्यंत। घरगुती गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला तर दीड महिन्यात 50 रुपयांची वाढ। सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर अनिल देशमुखांना ईडीचं समन्स। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। देशमुखांच्या अडचणीत वाढ। शेकापचे माजी आमदार विवेक पाटलांना ईडीचा दणका। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीसह 234 कोटींची मालमत्ता सील। भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेत नियमांची पायमल्ली। हिंगोली शहरात 10:45 वाजता घेतली सभा। बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांकडून सांगलीच्या झरे इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन। पोलिसांकडून 9 गावांमध्ये आजपासून संचारबंदी लागू। उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। औरंगाबादेत किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण। पीडित गंभीर जखमी। 5 हल्लेखोरांना अटक। आणि अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मोदींनी घेतली बैठक। अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या दिल्या सूचना।